Dear student, in the last lecture, we have seen pressure, definition of pressure, and unit of pressure. Next, use your brain power. You must have seen a vegetable vendor carrying a basket on her head. She keeps a twisted piece of the cloth on head below the basket. How does it help? जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना असते की भाजीची पाटी घेऊन जाणारी जी काही भाजीवाली जी आहे तर ती भाजीवाली तुम्ही त्या ठिकाणी पाहिली असेल. काय सांगितले पुढे? सी कीप्स ए ट्विस्टेड पीस ऑफ द क्लॉथ्स ऑन हेड, म्हणजे ती काय असणारी जी काही भाजीची असणारी जी काही पाटी जी आहे तर त्या पाटीच्या खाली आपल्या लक्षात येताना असते की ट्विस्टेड पीस ऑफ क्लॉथ, म्हणजे त्याला त्या ठिकाणी आपण चुंबळ म्हणताना दिसतो. आणि या चुंबळीचा त्या ठिकाणी तिला काय उपयोग होताना दिसतो तर हा असणारा जो काही क्वेश्चन जो आहे तर त्या क्वेश्चनचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं. आता काय काय सांगता येईल की सर्वसाधारणपणे कीपिंग ए ट्विस्टेड पीस ऑफ द क्लॉथ ऑन द हेड इन्क्रीज द एरिया ऑफ द सर्फेस ऑन विच द वेट ऑफ द बॉस्केट कंटेनिंग व्हेजिटेबल ॲक्ट, म्हणजे अशा प्रकारची त्या ठिकाणी चुंबळ जे आहे तर ती चुंबळ त्या ठिकाणी काय केली, डोक्यावर ठेवल्यामुळं त्या भाजीमध्ये असणारं जे काही मटेरियल जे आहे तर त्या मटेरियलचं असणारं जे काही वेट जे आहे तर ते वेट काय होता नसते तर त्या ठिकाणी त्या चुंबळीमुळं त्या ठिकाणी इतर भाग जो आहे तर त्या इतर भागाकडे काय होता नसतं तर त्या ठिकाणी पसरताना दिसतं. आणि हेन्स द प्रेशर रिड्युसेस बाय द फोर्स इज रिड्यूस अँड इट बिकम इझियर टू कॅरी द बास्केट, म्हणजे चुंबळीमुळं काय होता नसते तर त्या भाजीमध्ये असताना जो काही भाजीपाला जो आहे तर त्याचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी काय होतं तर त्या मुळीमुळं ते प्रेशर जे आहे तर ते प्रेशर त्या ठिकाणी रिड्यूस होताना दिसतं. आणि याच्यामुळं त्या ठिकाणी ती भाजीची असणारी जे काही भाजीची असणारी जे काही टोपली जी आहे तर ती टोपली ती त्या ठिकाणी सहजगत्या त्या ठिकाणी वाहून नेणं त्या ठिकाणी सोपं जाताना दिसतं. दुसरा प्रश्न दिलेला पहा. वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर ए लॉंग टाईम, How then can we sleep on a place for 8 and odd hours? म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की जास्त वेळ आपण एकाच ठिकाणी उभे राहू शकत नाही, परंतु एकाच ठिकाणी 8 तास मात्र आपण काय करता नसते, झोपू त्या ठिकाणी शकतो. आता काय याचं कारण सांगता येईल आपल्याला की व्हेन वी स्टँड आवर वेट ॲक्ट्स वन रिलेटिवली स्मॉल सर्फेस एरिया, तर ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी उभे राहतो तर त्यावेळेला आपल्या शरीराचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन पायावर आपण त्या ठिकाणी उभे राहताना दिसतो, म्हणजे आपल्या शरीराचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन पायाचं असणारा जो काही स्मॉल असणारा जो काही एरिया जो आहे तर त्या एरियावर काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी ते अवलंबून असतं. आणि याच्यामुळे काय होताना दिसतं पहा, रिझल्टिंग इन इन्क्रीजेस द टेन्शन, रिझल्टिंग इन इन्क्रीजिंग द टेन्शन ऑन द मसल्स ऑफ आवर लेग्स. आणि याच्यामुळे काय होतं नसते की अशा पद्धतीचा जो काही स्मॉल सर्फेस जे आहे तर त्या स्मॉल सर्फेसवर काय होतं नसते आपलं वजन जे आहे तर ते वजन त्या ठिकाणी पडताना दिसतं. आणि याच्यामुळे काय होतं नसते पायाची असणारे जे काही स्नायू जे आहे तर त्या स्नायूंमध्ये असणारे जे काही टेन्शन जे आहे तर ते टेन्शन म्हणजे ताण जो आहे तर तो ताण काय केला जातो तर त्या ठिकाणी वाढला जातो. आणि हेन्स वी कॅनॉट स्टँड ॲट वन प्लेस फॉर ए लॉंग टाईम, आणि म्हणून एकाच जागेवर आपण त्या ठिकाणी जास्त वेळ त्या ठिकाणी उभे राहू शकत नाही. आता पुढे काय सांगितलं आहे की व्हेन वी स्लीप आवर वेट ॲट्स वन रिलेटिवली लार्ज सर्फेस एरिया रिझल्टिंग इन कम्पेरेटिवली रिड्यूस टेन्शन, ज्या वेळेला आपण झोपतो तर त्यावेळेला आपल्या शरीराचं असणारं जे काही वजन जे आहे तर ते वजन जास्त असणारं जो काही क्षेत्रफळ जे आहे तर त्या क्षेत्रफळावर त्या ठिकाणी पसरवू. आणि याच्यामुळे काय होताना दिसतं टेन्शन जे आहे तर ते टेन्शन त्या ठिकाणी ताण जो आहे तर तो ताण त्या ठिकाणी कमी पडताना दिसतो. आणि देअरफोर वी कॅन स्लीप ऑन ए प्लेस फॉर 8 and odd hours. आणि म्हणून सर्वसाधारणपणे आपण त्या ठिकाणी काय करता दिसतंय एकाच ठिकाणी 8 तास जो आहे तर तो 8 तास त्या ठिकाणी झोपू शकतो. पण तिसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, फॉर स्काईंग ऑन आईस व्हाय आर लॉंग फ्लॅट स्की यूज्ड, जे बर्फावरून घसरण्यासाठी तुम्ही टीव्हीला त्या ठिकाणी पाहिलं असेल डिस्कवरीला की बर्फावरून घसरण्यासाठी पसरट अशा प्रकारच्या असणाऱ्या काही फळ्या ज्या आहेत तर त्या फळ्या त्या ठिकाणी का वापरल्या जातात. द प्रेशर प्रोड्यूस बाय
Given force depends on the area of the surface on which the force acts. म्हणजे या ठिकाणी असणारं जे काही गिव्हन फोर्स जो आहे तर त्या गिव्हन फोर्सच्या सहाय्यानं लावण्यात येणारं जे काही बल जे आहे तर ते बल ज्या पदार्थावर त्या ठिकाणी लावलेलं आहे तर त्याचा असणारा जे काही एरिया जो आहे तर त्या एरियाच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी अवलंबून असतो. द ग्रेटर द सर्फेस एरिया द लेस इज द प्रेशर फोर्स. म्हणजे सर्वसाधारणपणे जास्त त्या ठिकाणी एरिया जर त्या ठिकाणी जर असेल तर त्या ठिकाणी लावण्यात येणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी कसा होणार आहे, कमी त्या ठिकाणी निर्माण होणार. द स्काई यूज टू स्लाइड ओव्हर स्नो आर लॉंग अँड फ्लॅट सो दॅट द एरिया इज इन्क्रीज अँड हेन्स द प्रेशर इज डिक्रीज. तर त्या ठिकाणी बर्फावरून घसरण्यासाठी पसरट अशा प्रकारच्या असताना ज्या काही फळ्या ज्या आहेत तर त्या फळ्या त्या ठिकाणी वापरताना दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं असते, लॉंग आणि फ्लॅट अशा प्रकारच्या त्या ठिकाणी फळ्या असतात. याच्यामुळे त्या लांब फळी असल्यामुळे त्याचं असताना ते काही क्षेत्रफळ जे आहे तर ते क्षेत्रफळ त्या ठिकाणी वाढताना दिसतं. क्षेत्रफळ जर त्या ठिकाणी जर वाढलं तर आपल्या लक्षात येतं नसते दाब जो आहे तर तो दाब त्या ठिकाणी कमी होताना दिसतो. अँड धिस मेक्स इट इजियर टू स्लाइड ओव्हर द स्नो. आणि याच्यामुळे काय होतं असते तर जे असणारे जे काही पसरट अशा प्रकारच्या फळ्या जर त्या ठिकाणी वापरल्या तर बर्फावरून घसरण्यासाठी ते सोपं जाताना दिसतं. पुढे एक ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की टेक ए प्लास्टिक बॉटल, टेक ए 10 सेंटीमीटर लॉंग पीस ऑफ ग्लास ट्यूब ऑन विच ए रबर बलून कॅन बी फिटेड. तर आता या ठिकाणी आकृती आहे, पुढे आपण ती पाहणार आहोत की सर्वसाधारणपणे प्लास्टिकची एक बाटली त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला, टेक ए 10 सेंटीमीटर लॉंग पीस ऑफ द ग्लास ट्यूब ऑन विच ए रबर बलून कॅन बी फिटेड. म्हणजे रबरी फुगा ज्याच्यावर बसेल अशा काचेच्या नळीचा साधारण 10 सेंटीमीटर लांबीचा तुकडा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा. वार्म अप वन एंड ऑफ द ग्लास ट्यूब अँड जेंटली पुश इन द बॉटल ॲट अबाउट 5 सेंटीमीटर फ्रॉम द बॉटल. मग आता काय करायचं आहे की सर्वसाधारणपणे नळीचं असताना जे काही एक टोक जे आहे तर ते एक टोक थोडंसं त्या ठिकाणी तापवून हलकंच त्या ठिकाणी बाटलीचा असताना जो काही तळ जो आहे आकृतीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही बाटलीचा असणारा जो काही तळ जो आहे तर त्या बाटलीच्या तळापासून सर्वसाधारणपणे 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी असेल अशा पद्धतीने काय केलेलं आहे, बाटलीत एका बाजूनं दाबून आतमध्ये जाईल अशा पद्धतीनं काय केलेलं आहे तर ती असणारी जी काही नळी जी आहे काच जी आहे तर ती काच त्या ठिकाणी काय केली आपण टोचलेली त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे आता पुढे काय दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे पुढे टू अवॉइड वॉटर लिकेज ॲप्लाय मोल्टन वॅक्स ऑन द साईड ऑफ द ग्लास ट्यूब. आता अशी टोचल्यामुळे ती नळी त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बॉटलला टोचल्यामुळे त्या ठिकाणी पाणी त्या ठिकाणी गळेल आणि ते पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजूने काय करायचं, मेन तापून त्या ठिकाणी लावायचे. पुढे नाऊ फील वॉटर स्लोली इन द बॉटल अँड सी हाऊ द बलून इन्फ्लेट्स. त्याच्यानंतर काय करायचं, बाटलीमध्ये थोडं थोडं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी भरायचे. जसजसं त्या ठिकाणी आपण पाणी भरू तसतसं त्या ठिकाणी शेजारी जोडलेली जी काही नळी जी आहे तर त्या नळीला बांधलेला जो काही फुगा जो आहे तर त्या फुग्यामध्ये त्या ठिकाणी ते पाणी जाईल आणि तो फुगा जो आहे तर तो फुगा काय होताना दिसतो, आपल्याला त्या ठिकाणी फुगत जाताना दिसतो. पुढे व्हॉट इज ऑब्झर्व्ड, द प्रेशर ऑफ द वॉटर ॲक्ट्स ऑन द साईड ऑफ द बलून ॲज वेल. तर आपल्याला त्या ठिकाणी असं लक्षात येतं असते की पाण्याचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो बाटलीच्या बाजूवर सुद्धा काय होताना दिसतोय तर त्या ठिकाणी पडताना दिसतो. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत, पुढील भाग पुढील तासाला पाहू.